नुसती काय घेतय काय काय म्हणलास? लय हुशार आहे माझा प्रगुंडा, लक्षात ठेवलंय बघा. पूर्वी दिल्लीला घेऊन गेलते ना याला. क्या बोलला रे तू? दिल्ली में रस्ते कैसे है चकाचक बोलते. और आपने गाव में तुम सांगली रस्ता कैसा है? आ वा वा वा, लवकर माता रे उशीर. तुला प्रगुंडा होईल 18 वर्ष विचार करू नको लागणार. वाडग माय तुला प्रगुंडा होईल. दिल्लीमध्ये रस्ते कसे चकाचक काय म्हणतोय मला? दिल्लीत गेल्यावर पोटाचं पाणी हालत नाही, दुग 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 दुसरा होते पाणी पेल्याने. आणि आपल्या गावात आल्या बघ म्हणतोय कसं, चालत गेलं तर खड्ड्यात पडेल जी भीती वाटते. खराय बाबा, सुधार समिती आली बघू आता काय करते. वाडग माय तुला प्रगुंडा होईल. आणि भैय तुला हे आका तुला आणि मावशी तुला प्रगुंडा होईल. नाहीतर बघा आई बापाची वृद्धाश्रमात घालवतात. आणि आपण माझं चमाचं फिरायला जातात कुठे? काशी रामेश्वर. अरे आषाढी देव पावन अहो, परवा एक प्रसंग घडला. पूर्वीच्या काळी कसा होता बघा, अहो पूर्वीची सुमता होती, एकत्र कुटुंबाबद्दल होती, घरामध्ये प्रत्येकाची आग होती. संध्याकाळी जेवायला बसली तर 25-25 पानं वाढली जायची. आता बाप घरात आला तर पोरग बाहेर जाते आणि पोरग आलं की बाप जाते. अरे दोघांच्यात पटत नाही, तीन असले तर 3 त्रिकोट. म्हणून पूर्वीचा काळ बरा होता. बाय जन्माला आलं तर त्याला हलवणारी एक आजी असायची घरात, होती का नाही ताई? त्या बाळाची दोरी हलवत ते बाळ झोपायला आलं तर म्हणायची, अडगुळ्या मडगुळ्या माझ सोन्यात कडगुळ रुपयाचा वाळा आणि निज निज वाळा. आताची मम्मी काय करते, 6 महिन्यात कोर गरडा लागली उचलून आणून टीव्ही फुडाला आणि काय लावते कार्टून तसं तिकड नाच करायला. काय संस्कार त्या लेकरावरती आता? अरे आपला इतिहास आठवा, परंपरा आठवा, चांगले संस्कार लेकरावरती करा. अहो 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला गंमत म्हणून. 2 वर्षापूर्वी एका गावामध्ये काय प्रसंग घडला. अहो मुलीवर बाबाचं जास्त प्रेम होत, 2 मुलं होत पण त्याचं जास्त प्रेम मुलीवरती होत. अहो मुलगी हळूहळू मोठी झाली, लग्नाची लेकरू, तिचं लग्न थाटात करून दिलं आणि आठवड्याला फोन करायचा लेकीला, कशी आहेस बरी आहेस का. हळूहळू माया लेकीची कमी होऊ लागली, ती तिच्या संसारात गुंतली, पुन्हा महिन्यानं फोन करू लागला. हळूहळू ती वर्षातून एकदाच यात्रेला येऊ लागली. अहो बाप झाला आता 60 वर्षाचा, एकदा शेतात काम करता करता परवा तिघा चाकलं, कळतंय ना बघा चाकलं मी येलो. 2 तासाचं अंतर, लेकीला कळवलं फोनवर. 2 तासानं लेक आली तर भावकी ताटकळत बसली, कारण ही कुठं जात नव्हतं, कशाला भावकी बाहेर येईल, तिडा भावकी होतात की. झालं 2 तासानं लेक आली, स्टार्टवर भो बायको आली, या माझ्या गावाला कळलं लेक आली, आता मड गाजवायला आली तशी मळ्यावर पडली. या माझ्या बाबा असा कसा रे गेला, या दिवाळीला वाटण्या करतो म्हणला, माझी वाटणी बाजूला काढतो म्हणला, आता मला पाण्याचा तांब्या को देणार. माझ्या बाबा सगळा लटका प्रपंच. अरे सगळी लटकी नाती, सगळीच लटकी इथं नाती, लटका प्रपंच प्रवीण सगळा लटका प्रवीण. का काय झालंय तुला मरणायला? काय पाहिजे? तुरीची डाळीची आमटी. आज महा किती झाले तुरीची डाळ माहित आहे का नाही? बस का खाल्लंय सकाळी नुसतं वाय 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 करते. अहो काय आहे जीवनामध्ये, यायचं आणि जगून मरायचं शेवटी. स्वतः आता जन्माला आल्यानंतर घेतलेला श्वास आणि मेल्यानंतर श्वास. अरे सगळे सगळे कुठेपर्यंत? बायको दरवाजापर्यंत येते मेल्यानंतर.